भीमा सहकारी साखर कारखाना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरीही काही तोडगा निघाला नाही. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उपोषणास सुरुवात करून या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरीही प्रशासनाला तसंच कारखाना अधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आहे. कामगारांनी अनेक वेळा मागणी करून देखील वेतनाचं फायनल पेमेंट आणि इतर पेमेंट मिळण्याकरता वेळोवेळी चर्चा करून देखील सदरचा थकीत सेवानिवृत्त पेमेंट मिळेना हे हक्काचं पेमेंट मिळवण्यासाठी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात मोहोळ तहसील कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना निवृत्ती कर्मचारी संघटनेचा कोण म्हणत देत नाही, कोण म्हणत देत नाही. सहकारी साखर कारखाना निवृत्ती कर्मचारी संघटनेचा विमा सहकारी साखर कारखाना कर्मचारी संघटनेचा विजय असो. या उपोषणाचा तिसरा दिवस होता. आम्ही प्रामाणिकपणे काम करून संस्थेशी एकनिष्ठ राहिलो, संस्था उभी केली. आमच्या वृद्धापकाळात आम्हाला संस्थेचा आधार होईल, तसंच आपल्या परिसरातील युवकांच्या हातास काम मिळेल आणि भावी युवकांच्या उपजीविकेसाठी संस्था जिवंत ठेवली. काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थापोटी संस्था अडचणीत आली, त्यामध्ये आमचा दोष काय असा सवाल या दरम्यान विचारण्यात आला. या आंदोलनास पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन दिलीप घाडगे यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. आजपर्यंत त्यांचं फायनल पेमेंट त्यांना कुठलीही ग्रॅज्युटी कुठलीही त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही, त्यामुळं ते वारंवार उपोषण करतात. गेल्या 2-3 महिन्यापूर्वीसुद्धा त्यांनी उपोषण केलं होतं, त्यांना कुठलंही प्रशासनानं त्यांना साथ दिली नाही, त्यामुळं सर्वसामान्य कर्मचारी हे त्यांचं आता सध्या त्यांना त्यांचं सध्या सगळं बंद आहे त्यांचं, परंतु त्यांना कुठलंही कारखान्यानं काही प्रशासनानं दिलेलं नाही आजपर्यंत. तरी कृपा करून त्यांना विनंती आहे, ताबडतोब त्यांची जी काय असेल फायनल पेमेंट वगैरे ते त्यांना प्रशासनानं द्यावं. आम्ही आमोर उपोषणाला बसलो आहे. ते 6 कामगार जास्त गंभीर परिस्थिती जे ही झालेली आहे, तर 6 ॲम्ब्युलन्स करून सोलापूरला घेऊन जायची, दोघांची प्रकृती जरा बरी आहे. आम्हाला आमच्या जीविता आमच्या पोटासाठी आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही तो उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आणि आमच्या जर जीविताला कुठला धोका झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद. मी रिटायर होऊन 6-7 वर्षे झाली. मलाच आणि माझ्या सहकाऱ्यांना माझ्या रिटायरमधले अजिबात पैसे मिळाले नाहीत आणि आम्ही आमचे पैसे कष्टाचे मिळवण्यासाठी वारंवार त्यांना विनंत्या करून त्यांनी पैसे देतो म्हणून खोटी आश्वासनं देऊन आम्हाला प्रत्येक वेळी खोटी आश्वासनं दिली आणि अंतिम नोटीस देऊन आम्ही 3-3 उपोषणाला बसलेलो आहोत. फक्त आम्ही आमच्या पोटा आम्ही कष्ट केलेले आमचे पोटाचे पैसे आम्ही पोटासाठी मागतो. दुसरे याच्यात राजकारणाचा विषय काही घेत नाही. आमच्या फायनल पेमेंटसाठी कालच वाटाघाटीवर मशीन झालेले आहे. तरी आम्हाला आमचे येणं 4 लाख रुपये असताना आम्हाला फक्त 10,000 रुपये प्रत्येक कामगाराला देतो असे म्हटल्यामुळे आम्ही मीटिंग फिसकटलेली आहे. आम्ही त्याच्यावर त्या कारखान्यावर प्रशासनावर त्या पैशाबद्दल 10,000 देतो म्हटल्याबद्दल आम्ही नाराज आहे. त्याबद्दल आम्ही बोलणी फिसकटलेली आहे. आम्ही उपोषणाला ठाम राहिलेलो आहे.